आता व्हील अलाइनमेंट साठी प्रत्येक वेळी शोरूम ला जाण्याची गरज नाही. HD व 3D व्हील अलाइनमेंट ची सुविधा असलेले विट्यातील एकमेव ठिकाण, तसेच विविध नामांकित कंपन्यांच्या टायर्स चे अधिकृत विक्रेते जय किसान टायर्स अँड मोटर्स. आमचा पत्ता क्रांतीचे नाना पाटील कॉम्प्लेक्स, विटा हायस्कूल समोर, कराड रोड, विटा. नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णाकाठचं जिओ मराठी न्यूज. आणि आता खानापूर तालुक्यातून महत्वाची बातमी येते. विटात ऐन दिवाळीतच ऊसाच्या थकीत बिलासाठी आक्रमक शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकरी सेनेने तहसील कार्यालयासमोर खरडा भाकरी आंदोलन केलंय. लबाडी करणाऱ्या कारखानदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे. कारखानदारांसह नायब तहसीलदारांना शेतकऱ्यांनी धारेवर धरलंय. शेतकऱ्यांचे पैसे मिळेपर्यंत तहसील कार्यालयासमोरून न उठण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. आज सोमवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी ऐन दिवाळीच्या सणात थकीत ऊस बिलासह चालू वर्षाचे FRP 3,650 रुपये जाहीर करावी. या मागणीसाठी शेतकरी सेनेचे अध्यक्ष भक्त राज ठिकळे यांच्या अध्यक्षतेखाली विटा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी खरडा भाकरी आंदोलन करीत शासनाचा जोरदार निषेध केला. यावेळी निवेदन स्वीकारण्यास आलेल्या नायब तहसीलदार गायकवाड यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना फोन लावून प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांसह नायब तहसीलदार गायकवाड यांना चांगलेच धारेवर धरले. तुम्ही गायकवाड साहेब, आम्हाला तुम्ही सांगायचंय, तुम्ही गुन्हा त्यांच्यावरती दाखल करा. लबाडी करताय ते, लबाडी करणारे माणसं, तुम्ही आमचं एक तांडे हल्लवलं तर तुम्ही लगेच गुन्हा दाखल करताय. आज आमच्या या शेतकऱ्यांच्या वरती आज बलिप्रतिपदे दिवशी खरडा भाकरी खायची पाळी या कारखानदारांनी आणलेली आहे. मागचे 2 वर्षाचे पैसे मानगंगेने दिले नाहीत. ह्या आज उदगीर कारखाना आमच्याशी लबाडी करायला लागला. ठरवून देताना 2905 रुपये देतो म्हणतोय, आणि आज आम्हाला 2500 करतोय. आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही उठणार नाही. पहिला पैसे शेतकऱ्याची मी द्यायला लावणार, आणि भविष्यातला इथून पुढचा दर 3650 रुपये पहिली उचल आमच्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजे, आणखी दर 4000 रुपये मिळालं पाहिजे. जोपर्यंत माझ्या आमच्या शेतकऱ्याला 3650 रुपये पहिली उचल जाहीर करत नाही शासन, आणि या कारखानदाराला द्यायला भाग पाडत नाही, तोपर्यंत शेतकरी सेना स्वस्त बसणार नाही. निर्भीड, निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत राहा फक्त कृष्णा काळसा जिओ मराठी न्यूज.